साहेब, दसरा मेळाव्याबाबत शिंदे गट आणि ठाकरे गटांमध्ये जी रस्सेखेच चालू आहे त्यासंदर्भात काय? त्या संदर्भात आता एक जर आमची भूमिका अशी आहे की जी खरी शिवसेना आहे, ही खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे. त्यांच्याकडे टू थर्ड मेजॉरिटी आहे, कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा ते त्यांना मिळतो आहे, आणि त्यामुळं शिवसेना जी आहे ती शिवसेनेचा दसरा मेळावा होतो ही गोष्ट चांगलीच आहे. आता खरी शिवसेना जी आहे त्या खऱ्या शिवसेनेलाच त्या ठिकाणी परमिशन मिळालं पाहिजे. आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी तर दुसऱ्या ठिकाणी बीकेसीमध्ये किंवा कुठेही मेळावा घ्यायला हरकत नाही आहे. शिवाजी पार्कला मेळावा जो आहे तो मेळावा एकनाथ शिंदेचा झाला पाहिजे. अशा पद्धतीची आपली भूमिका आहे. परंपरा शिवसेनेची आहे आणि खरी शिवसेना जी आहे, मेजॉरिटीची शिवसेना जी आहे ती एकनाथ शिंदेच्या सोबत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने त्याला परमिशन द्यावं अशा पद्धतीची आपली महानगरपालिकेला सूचना आहे. ते व्यक्तिगत पातळीवर राज ठाकरे यांना भेटायला जायला काही हरकत नाही, ते मध्यंतरी आजारी होते त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी जात आहे. पण माझी भूमिका अशी आहे की मनसेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सोबत घेण्याची अजिबात आवश्यकता नाही, कारण रिपब्लिकन पक्ष हा बीजेपीसोबत आहे. आता एकनाथ शिंदेचा ग्रुप ही बीजेपीसोबत आलेला आहे, त्यामुळं मागच्या वेळेलाच बीजेपी आणि आरपीए एकत्र असतानाही आम्ही मुंबईमध्ये 82 जागा 82 जागा आम्ही निवडून आणल्या होत्या. त्यामुळं आता आपल्याला मेजॉरिटी जी आहे 227 जागामध्ये 114 पेक्षा जास्त जागा जी आहे या निवडून आणण्यामध्ये आपल्याला काही अडचण येणार नाही आहे. आणि राज ठाकरेंना घेतलं तर बीजेपीचं नुकसान होऊ शकतं. जे उत्तर भारतीयांची मतं आहेत, गुजराती मतं आहेत, साऊथ इंडियनची मतं आहेत, ही मतं आपल्याला मिळणार नाहीत आणि त्यामुळं आपला तोटा होण्याची शक्यता आहे. पण माझी भूमिका अशी आहे की राज ठाकरेंना घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि रिपब्लिकन पक्ष ताकदीनं बीजेपीच्या पाठीत उभा आहे. दलित मतं जी आहेत, बुद्धिस्ट मतं जी आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या बाजूवर वळवण्यामध्ये मी आणि माझा पक्ष सक्षम आहे, त्यामुळं राज ठाकरेंना सोबत घेण्याची आवश्यकता नाही.